हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज अपन बनवणार आहोत बेसन पिठाचे छान झणझणीत असे पिठले। त्यासाठी मी 1.5 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून हे पातळसर बनवून घेत आहे। आणि बेसन तयार करण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा आणि 6-7 लसूण पाकड्या बारीक चिरून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं घालत आहे। मोहरी आणि जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि चिरलेला बारीक कांदा घालत आहे। बेसन पीठ हे चण्याच्या डाळीपासून बनवलेलं असतं। चण्याच्या डाळीमध्ये प्रोटीन हे भरपूर मात्रेत असतं, यामुळे मांसपेशी मजबूत होतात। 100 ग्रॅम चण्याच्या डाळीपासून आपल्याला 13 ग्रॅम प्रोटीन मिळतात। चण्याच्या डाळीमध्ये कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि फॅटसुद्धा असतात। हरभऱ्याचे पीठ खाण्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयसुद्धा ठणठणीत राहतं। लसूण, हिरवी मिरची आणि कांदा छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये हळद आणि तिखट घातलेलं आहे। हे आपल्या चवीनुसार कमी जास्त करता येतं। आणि त्यानंतर बेसन पीठ पातळ केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे। यामध्ये जरुरी पुरतं पाणी घालून जेवढं पातळ आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे करून हे छान शिजू द्यावे। बेसन पिठामुळे दातसुद्धा मजबूत होतात आणि हाडेसुद्धा मजबूत होतात। यामध्ये फॉलिक ॲसिड असल्यामुळे स्ट्रोक, डिप्रेशन आणि डिमेन्सिया हे आजार आपल्यापासून दूर राहतात। यामध्ये मी घालत आहे थोडीशी चिरलेली हिरवी कोथिंबीर। हरभऱ्याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे बेसन पीठ खाण्यामुळे ब्लड शुगर लेव्हल आटोक्यात येते। बेसन पीठ खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव होते, यामुळे वेट लॉससाठी मदत होते। याशिवाय हरभऱ्यामध्ये सूज कमी करण्याचा गुणसुद्धा आहे। आपले झणझणीत पिठले किंवा बेसन तयार झालेले आहे, तुम्हीसुद्धा करून बघा आणि फीडबॅक जरूर जरूर द्या। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।